नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घडीची आकृती या घटकावर आधारित दोन हजार वीस या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आता आपण बघूया यामध्ये चौकोनी आकाराच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसते की या चा चार, चार कप्पे केले आहेत व चौथ्या कप्प्यामध्ये अशा प्रकारची आणखी एक घडी केली आहे ती घडी ज्यावेळी ह्या बाजूला उलगडली जाईल त्यावेळी हा आकार अशा पद्धतीने दिसेल एकदा उभी व एकदा आडवी ह्या पद्धतीने घड्या उलगडल्या गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आकृती मिळेल ते अगोदर आपण बघूया हे भाग अशा पद्धतीने मिळतील चार कप्प्यांमध्ये चार चौकोणी भाग अशा पद्धतीने चार भाग मिळतील हा जो भाग आहे ही घडी घातल्यानंतर हा भाग या पद्धतीने तयार होईल म्हणून प्रत्येक कप्प्यामध्ये तो भाग असा दिसेल आता आपण पर्यायाकडे जाऊया पर्यायामध्ये कोणता भाग तंतोतंत जुळतो ते बघूया पहिल्या पर्यायामध्ये वर्तुळाकार भाग समान आहे चारही चौकोन तेही समान आहेत चारही कोपऱ्यातले भाग तेही समान आहेत ह्या पद्धतीने म्हणून ही आकृती जास्त योग्य वाटते तरीही आपण उरलेले तीन पर्याय टॅली करून बघूया दुसऱ्या पर्यायामध्ये हे वर्तुळ दिलेले आहेत जे प्रश्नाकृतीमध्ये येत नाहीत म्हणून हा पर्याय चुकीचा ठरतो तिसऱ्या आकृतीमध्ये हे त्रिकोणी भाग दिलेले आहेत परंतु प्रश्नाकृतीप्रमाणे हे त्रिकोणी भाग येत नाहीत म्हणून हा देखील पर्याय चुकीचा ठरतो चौथ्या पर्यायामध्ये चारही कोपऱ्यातले भाग त्रिकोणी दिसत आहेत म्हणून हा पर्याय देखील चुकीचा ठरतो आपण प्रथम बघितला पहिला पर्याय हा अधिक योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे